राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाचा दिवस आहे सत्ता संघर्षाच्या सुनावणीसाठी पाच न्यायमूर्तींचं घटनापीठ अखेर स्थापन करण्यात आलंय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली या घटनापीठासमोर आज सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेऊ द्यावा अशी मागणी शिंदे गटानं केली आहे याबाबत घटनापीठ आज काय निर्णय देणार याची उत्सुकता आहे आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात प्रशांत कदम आपल्यासोबत प्रशांत बरोबर अर्धा तास अर्ध्या तासामध्ये या सगळ्या सुनावणीला सुरुवात होतीये दीपक आज सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाकडे असेल साडे दहा वाजता सुरुवातीला एक दिल्ली विरुद्ध केंद्र सरकारचं मॅटर आहे त्याच्यानंतर दुसऱ्याच क्रमांकावरती महाराष्ट्राचं हे मॅटर आहे आणि कालच रात्री अचानकपणे या संपूर्ण प्रकरणामध्ये पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना झालेली आहे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड जे खरं तर मूळचे मराठीच आहेत त्यांच्याच अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींचं खंडपीठ या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी करणार आहे खंडपीठाच्या रचनेतलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की सध्याचे सरन्यायाधीश उदय लळित हे या खंडपीठ घटनापीठामध्ये सहभागी झालेले नाही आहेत त्यांचा कार्यकाळ जो आहे तो अवघ्या चौऱ्याहत्तर दिवसांचा आहे त्याच्यामुळे सुद्धा त्यांनी कदाचित या सगळ्या कामकाजापासून दूर राहणं पसंत केलेलं असावं आज काय होणार आहे किंवा आज काय अपेक्षित आहे तर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये सुप्रीम कोर्ट दखल देणार की नाही कारण मागच्या वेळी निवडणूक आयोगामध्ये उद्धव ठाकरे गटानं दाद मागितली आणि त्यांना तेवीस सप्टेंबरपर्यंतचा काळ जो आहे तो आयोगानं दिलेला आहे शिंदे गटाचं म्हणणं आता हे आहे की आयोगाच्या या सगळ्या कार्यवाहीला थांबवलं जाऊ नये कोर्टानं दखल द्यावी आणि आयोगाला एक प्रकारे मुभा द्यावी आपलं काम करण्याची आता घटनापीठ या सगळ्या संदर्भात नेमकं काय म्हणतंय कारण एक मुद्दा असतो की पक्षांतरबंदी कायद्याशी रिलेटेड सगळे मुद्दे आहेत तर त्याच्यामध्ये निवडणूक का आयोगाचं काम थांबवायचं की नाही हा एक मुद्दा आहे तर घटनापीठ सविस्तरपणे हा सगळा मुद्दा विचारात घेणार की तेवीस तारखेपर्यंतची ही मुदत जी आहे ती कमी करणार हे आपल्याला आज बघावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि आयोगातली सुनावणी तातडीनं व्हावी हे शिंदेगटाला का वाटतं आहे तर साहजिकच महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्याच्या आधी हे चिन्ह जे आहे ते आपल्याला मिळावं हा शिंदे गटाचा प्रयत्न आहे ते कुणाला मिळत आहे हे आयोगातच ठरणार आहे पण आयोगाच्या कार्यवाहीला ब्रेक लागतोय की त्यांना मुभा दिली जाते हे आता आपल्याला आज कळणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट